आणि आता एक धक्कादायक बातमी साताऱ्यातून. भावकीतल्या मुलीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीकडच्या लोकांनी मुलाच्या कुटुंबावर हल्ला केला आहे. त्यात मुलाच्या वडिलांसह तिघे जण जखमी झाले आहेत. साताऱ्याच्या गजवडी इथं ही घटना घडली. विनायक कदम नावाच्या मुलानं 4 वर्षांपूर्वी भावकीतल्या चुलत बहिणीशी लग्न केलं होतं. गावाच्या यात्रेसाठी आल्यानंतर हा प्रकार घडला. साताऱ्यातली ही घटना आहे. लग्नानंतर 4 वर्षांनी ते जेव्हा जत्रेत आले तेव्हा मुलीकडच्या लोकांनी मुलाकडच्या लोकांवर हल्ला केला. या हल्ल्यात मुलाच्या वडिलांसह 3 जण जखमी झालेले आहेत. भावकीतल्या मुलीशी लग्न केल्याचा राग मनात ठेवून हे कृत्य करण्यात आलेलं आहे. साताऱ्यातल्या गजवडीमधली ही घटना आहे. चुलत बहिणीशी लग्न केल्यानं मुलाच्या कुटुंबावरच हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्यामध्ये वडिलांसह 3 जण जखमी झालेले आहेत. मुलीच्या घरच्यांनी हा हल्ला केला होता. साताऱ्यातल्या गजवडीमधली ही धक्कादायक बातमी आहे. लग्नानंतर 4 वर्षांनंतर मुलाच्या कुटुंबावर मुलीच्या कुटुंबानी हल्ला केला. याला निमित्त ठरलं ते म्हणजे भावकीत या मुलांनी लग्न केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.